देशाच्या इतिहासामध्ये आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। माननीय देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने काश्मीर मध्ये अनुच्छेद 370 रद्द करण्याचा जो निर्णय घेतला होता, आज त्याच्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील एक प्रकारे मोहर उमटवलेली आहे। आणि ज्या प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिलेला आहे, मी असं म्हणेन की आज भारताचा विजय झालेला आहे, जम्मू काश्मीरच्या लोकांचा विजय झालेला आहे। आणि खऱ्या अर्थाने ज्या 370 मुळे जम्मू काश्मीर हे विकासाचा आगार व्हायच्या ऐवजी दहशतवाद्यांचा आगार झालं होतं, आज खऱ्या अर्थाने 370 रद्द केल्यानंतर दहशतवादही कमी झाला, विकासही मोठ्या प्रमाणात वाढला। आणि आता तर 370 पुन्हा येण्याची शक्यता पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाने संपवल्यामुळे एक नवीन पहाट ही आता जम्मू काश्मीर मध्ये झाली आहे, असं जर आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। यातनं जम्मू काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आणि एक संघ भारत, भारत एक संघ होताच, पण कोणाच्या मनामध्ये जर यत्किंचित शंका असेल तर ती शंकाही आज संपलेली आहे। आणि एक संघ भारत हा आजच्या निर्णयाने प्रस्थापित झालाय, म्हणून मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे देखील आभार मानतो।